ज्या वेळेला आम्ही राजभवनामध्ये शपथ घेतली त्याला डॉक्टर अमोल कोल्हे त्या ठिकाणी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमची सुद्धा हीच भूमिका आहे. आम्ही सुद्धा त्यावेळेला लोकसभेमध्ये मी पिटिशन त्या ठिकाणी दाखल केलेला आहे. संसदरत्न श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फजल यांच्या विरोधामध्ये मी सुद्धा लोकसभेमध्ये त्याच वेळेला पिटिशन दाखल केलं आहे, ज्याचा उल्लेख आपण 10th शेड्यूलचा या ठिकाणी केला. आम्ही सुद्धा त्याच आधारेमध्ये ते त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि प्रफुल्ल पटेल साहेबांनी सुद्धा फौजिया खान आणि वंदना चव्हाण यांच्या विरोधामध्ये सुद्धा पिटिशन त्या ठिकाणी दाखल केलेलं आहे. आमची सुद्धा इच्छाच आहे, जसं मी परवा सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी होतो आणि न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत निर्णय घ्यावा असं सूचित केलं, त्याला आम्ही सांगितलं की आम्ही त्यावेळेला पहिल्यांदा 3 आमदारांच्या विरोधामध्ये विधानसभा अध्यक्षांकडे दाद मागितले, त्याच्यानंतर उरलेल्या 8 आमदारांच्या वतीमध्ये मागितले. आमचंही तेच म्हणणं आहे, लोकशाहीच्या तत्वावरती त्या संविधानासोबत घेत आमचंही तेच म्हणणं आहे की या देशातील लोकशाही व्यवस्था ही पूर्णपणाने अबाधित राहावी, कारण आम्ही घेतलेले निर्णय लोकशाहीच्या माध्यमातून आहे. आज 43 आमदारांचं समर्थन राज्यातला ज्यावेळेला मिळतं त्यावेळेला ती लोकशाही आहे. पक्षांतील वरिष्ठ नेत्यांनी लोकशाहीच्या माध्यमातून तो निर्णय घेतलेला आहे. आमची सुद्धा लोकसभा अध्यक्षांच्याकडे विनंती आहे की आम्ही दाखल केलेल्या पिटिशनचा सुद्धा लवकरात लवकर त्या ठिकाणी निर्णय घ्यावा. संसद रत्न नेहमीच अदृश्य शक्ती असं सतत बोलत येत असतात. अदृश्य शक्ती त्याचा उल्लेख ते त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत करू शकतात, कारण राजकीय काय भाष्य करावा त्यांचा त्यांना अधिकार त्या ठिकाणी आहे. आम्ही मी सांगितलं अनेक वेळेला आणि आजही पुन्हा एकदा अधोरेखित करतो आहे, आय एन्ड्रॉस इट अगेन, की सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अलीकडच्या कालावधीमध्ये दिलेला निर्णय आणि भारतीय निवडणूक आयोगाने अलीकडच्या कालावधीमध्ये आणि वेळोवेळी दिलेले निर्णय, या निर्णयाची कायदेशीर वैधानिक पूर्णपणाची छाननी करून ज्येष्ठ विधिज्ञांच्या मार्फत लोकशाहीच्या माध्यमातून जो निर्णय दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतला त्याच्यावरती 100% शिक्कामोर्तब त्या ठिकाणी कायद्याच्याच चौकटीमध्ये, कारण काही वेळेला अस्वस्थता खूप येत असते, निराशा खूप असते, काही वेळेला नैराश्य खूप असतं, कारण इतक्या मोठ्या प्रमाणावरती आमदारांचं समर्थन मिळालं तर नैराश्य येणं मी समजू शकतो. त्या नैराश्याचा भाग याच्यापेक्षा याच्यामध्ये काय फारसा आहे असं मला कायदेशीर दृष्ट्या काय वाटत नाही. त्यांचं समर्थन आम्हाला पहिल्या दिवशी होतं,